पुण्यामध्ये मेट्रो प्रशासनाच्या विरोधामध्ये ठाकरे गट आक्रमक झाला. नव्या मार्गिकेचं काम होऊन सुद्धा उद्घाटन का नाही असा सवाल विचारण्यात येतोय. मेट्रो प्रशासनाच्या कार्यालयामध्ये जात ठाकरे गटानं हा सवाल विचारलाय आणि याचाच आढावा घेत ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या शिवसैनिकांनी आज अचानकपणे मेट्रोच्या कार्यालयावरती धडक दिलेली आहे. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आलेला आहे. स्वतः दोन्ही शहर प्रमुख आपल्यासोबत आहेत. का तुम्ही घेराव घातला असता? रुबी हॉल ते रामवाडी ही मेट्रोची मार्गिका सगळे टेस्ट घेऊन तयार आहे, तरीसुद्धा ही मार्गिका उद्घाटन घ्यायचं का होत नाही? सर्वसामान्य पुणेकर, महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या पैशातनं उभी राहिलेली ही मेट्रो, त्यांना ज्या सुविधेपासून वंचित ठेवलं जातं आहे त्याची विचारणा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी त्यांना करायला आलो. कुठल्या नेत्याच्या वेळेअभावी हे उद्घाटन रखडले ते सांगा, त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही. कुठल्या नेत्याची कुंडली आत्ता चांगली नाही आहे की ज्या योग्य उद्घाटन रखडलं तेही ते सांगू शकत नाही. मेट्रो चालू होणार कधी आणि ह्या सुविधा नागरिकांना मिळणार कधी? 8 ते 10 दिवसामध्ये ती नवीन मार्गिका चालू करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे नाव समिती देखील त्यांनी घटित केलेली आहे. शासनाचा जीआर दाखवला आम्हाला त्यांनी. त्यांनी जर ती नावं ज्या पद्धतीने पुणेकरांना अभिप्रेत असे नावं दिली नाहीत तर शिवसेना आपल्या स्टाईलने ती नावं लावली जातील. त्यांना आम्ही विनंती करणार नाव समिती त्यांची जी आहे त्यावरून जर त्यांनी नाही केली तर आम्ही आमच्या स्टाईलनी नावं लावणार आहेत आणि 15 दिवसामध्ये ते मेट्रो चालू करतो असं त्यांनी सांगितलेलं आम्हाला. कॅमेरामन सचिन चंदनशिवेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.